यावर्षी आतापर्यंत जून महिना संपत आला असून अद्यापही पावसाला सुरुवात झाली नाही. पावसाने दडी मारल्याने पाऊस येईल या आशेने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय. याचबरोबर पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या दाऱ्याघाटात पाऊस नसल्यामुळे या परिसरात येणाऱ्या पर्यटकांचा देखील हिरमोड होत आहे. दरवर्षी जून महिन्यात पावसाची दमदार सुरुवात होते, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात देखील पावसाने दडी मारल्याने येथील छोटे व्यावसायिक व ग्रामस्थांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे निसर्गसंपन्नतेने नटलेल्या या परिसरात अनेक शॉर्ट फिल्म्स मेकर, चित्रपट लघुपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार येथे शूटिंगसाठी येत असतात. अशाच काही कलाकारांनी देखील येथे पाऊस पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे कार्यकारी संपादक किरणजी वाजगे यांनी. पाहूया. आपण आहोत दाऱ्याघाटामध्ये आणि आपण पाहू शकता दाऱ्याघाटामध्ये पावसाचा थेंब देखील नाहीये. अनेक पर्यटक आलेत परंतु निराशा होऊन पावसाअभावी ते परत गेलेले आहेत. तुम्ही पाहू शकता गेल्या वर्षी आपण त्या ठिकाणी जो चिंचोळा भाग दिसतोय त्या ठिकाणी आपण धबधबे पाहत होतो आणि त्या धबधब्यामध्ये अनेक मोठ्या प्रवाहाने पावसाचा पाण्याचा हा धबधबा वाहत असताना आपल्याला दिसत होता. अगदी वाटेवरून देखील पाणी साचले असलेलं दिसायचं. या दाऱ्याघाटामध्ये अक्षरशः लोक आनंदाने नाचायची, आनंदाने उत्साहाच्या भरात या पावसाच्या आनंदाने नाचायची, धबधब्याखाली भिजायची आणि या पावसाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायची. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या दाऱ्याघाटामध्ये पावसाच्या प्रतीक्षेत अनेक पर्यटक देखील आहेत. हे कलाकार देखील आलेले आहेत वेबसिरीजचे शूटिंगच्या निमित्ताने आणि ते देखील या पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करत आहेत. काय सांगाल? खूप आनंदाने आलो होतो आम्ही इकडं शूटिंग करायला, पण काय शूटिंग करताच आलं नाही, पाऊसच आलं नाही, त्याच्यामुळे शूटिंग काय करता आलं नाही. प्रतीक्षा दाऱ्याघाटाला पावसाची, पाऊस नाही. 25 जून उजाडला आहे मात्र पावसाचा थेंब देखील दिसत नाही आहे. या दाऱ्याघाटाचा हा परिसर काहीसा हिरवाईने नटला आहे, परंतु पावसाअभावी वृक्ष वाटतोय. पर्यटक देखील पावसाच्या प्रतीक्षेत येथे नाराज होऊन जाताना दिसत आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत स्थानिक नागरिक देखील आहेत, तयारी करत आहेत इथे येणाऱ्या पर्यटकांची, त्यांच्या स्वागताची, त्यांना लागणाऱ्या चहापान, काकडी, मका, त्यानंतर वडापाव, म्हणजेच भिजून भागून आणि धबधब्याखाली चिंब भिजलेल्या पर्यटकांना भूक लागल्यानंतर त्यांची व्यवस्था करण्यासाठी हे स्थानिक आदिवासी नागरिक तयारी करत आहेत कोपी टाकण्याची आणि या कोपीत एक छोटंसं छोटेखानी नाश्त्याचं हॉटेल सुरू करण्याची त्यांची तयारी लगबग चालली आहे. काय सांगाल, पाऊस उशिरा सुरू झालाय, काय वाटतं? गेल्या वर्षी लवकर झालं, या वर्षी झाले. किती लोक येतात, किती पर्यटक येतात इथं? बरेचसे पर्यटक, गेल्या वर्षी बरेच पर्यटक होते. तुमचा कसला इथं व्यवसाय असतो? चहा पाणी नाश्ता, अजून काय काय असत? लवकरच पाऊस यावो अशी अपेक्षा करूया. काय सांगाल तुम्ही या निसर्ग राजाला, वरुण राजाला? लवकरात लवकर पाऊस येऊ दे. हे पर्यटक आहेत, कलाकार पण आहेत आणि या निसर्गरम्य दाऱ्याघाटामध्ये शूटिंगसाठी आलेले आहेत, परंतु पाऊस नसल्यामुळं यांची देखील निराशा झालेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटते. काय सांगाल, पाऊस नाही आहे? वाईट वाटते. वाईट वाटते म्हणजे आम्ही आलो होतो शूटिंग करायला आणि इकडं आलो तर पाऊसच नाही, ऊन पडले, कशी शूटिंग करायची आम्ही, आमचा मूड गेलाय. या वेबसिरीजची हिरोईन आहे, काय सांगाल? काय नाही, खूप वाईट वाटते, पाऊस नाही ना इथे, मग मेरे साथ अपने साथ ये भाईजान भी है, क्या कहेंगे इस माहौल के बारे में? माहौल तो माशाल्लाह बहुत प्यारा है इधर, लेकिन इधर बारिश नहीं रहने की वजह से इसका लुत्फ नहीं उठाने का जो मजा था वो मजा नहीं लेते आ रहे हम लोग. इधर शूट को आए थे हम लोग, लेकिन जो सीन, जो क्लाइमेट जो चाहिए था हम लोगों को वो इधर नहीं है, शायद नहीं मिल रहा. जो लोकेशन चाहिए था वैसा लोकेशन नहीं मिल रहा, इसलिए हमारी पूरी टीम नाराज हो चुकी है.
जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.